नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लच्चप मराठी. कार्तिक दीपाचं लग्न, हे लग्न आम्ही अटेंड करतोय आणि विविध कलाकारांशी बोलतोय. अर्थात कार्तिक आहे आपल्यासोबत आणि खूप छान तो तयार झालेला आहे आणि दीपालाही भेटू आपण. पण कार्तिक कसं आहे आणि खूप वाट बघावी लागली पुन्हा एकदा एकत्र आलात आणि फक्त एकत्रच नाही तो पुन्हा लग्न करताय, ही फिलिंग कार्तिकसाठी कशी आहे? अर्थातच खूप स्पेशल फिलिंग आहे आणि त्याचं कारण इतकंच आहे की असं नाही की या मालिकेत आमचं लग्न याआधी झालं नाही, पण अशा पद्धतीने सगळ्यांनी मान्य केलेलं लग्न पहिल्यांदाच होतं. म्हणजे पहिल्या वेळी जेव्हा लग्न झालं तेव्हा देवळात जाऊन मी आधीच दीपाशी लग्न केलं होतं आणि जेव्हा लग्न सोहळा झाला तेव्हा माझी ममाच होती, म्हणजे सौंदर्य इनामदार होती, जिला ते लग्न मान्य नव्हतं. तिला तेव्हा माझं लग्न श्वेताशी करून द्यायचं होतं आणि म्हणून दीपाचा चेहरा दिसला नव्हता त्या लग्नात. तिच्या चेहऱ्यावर घुंगट होतं आणि पण तसं ह्यावेळी नाही आहे. त्यामुळे लग्न करण्याचं सुख तेव्हाही होतंच, पण आत्ता सगळ्यांसमोर बेधडकपणे आम्ही सर्व मान्य लग्न करतो आणि त्यामुळे ते अर्थातच स्पेशल आहे. आणि अर्थात हे लग्न होण्याच्या आधी जो मधला प्रवास होता 7 वर्षांचा, जी 7 वर्षं दीपा कार्तिक वेगळे होते एकमेकांपासून, त्या सगळ्या अडचणींवर मात करून, ते सगळे गैरसमज दूर करून, सगळे मतभेद दूर करून आता लग्न करतो, तो अर्थातच हे लग्न स्पेशल आहे. रंग माझा वेगळा, ही मालिका म्हटलं की ट्विस्ट आलाच, कारण तुम्ही विविध असे ट्विस्ट घेऊन प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतात कायम. त्यामुळे आम्ही बघतोय, लग्न तर सुरू आहे पण या लग्नात काहीतरी गोंधळ होणार आहे का काय? म्हणजे काय कारण आयशा आहे, श्वेता आहे, त्या काहीतरी गोंधळ घालणार, विरजण घालणार. अर्थात गोंधळ तर होणारच आहे. म्हणजे जर गोंधळ झाला नाही तर रंग माझा वेगळा मालिका कसली, आणि दीपाच्या आयुष्यात अडचणी आल्या नाही तर ते दीपाचं आयुष्य कसलं, त्यामुळे ते सगळं घडणारच आहे. पण अर्थात त्या सगळ्यानंतरही लग्न सोहळा व्यवस्थित पार पडणार आहे याची हमी मी नक्की देतो, त्यामुळे तो चुकवू नका. कारण आता अच्छा परत गोंधळ होणार आहे का असं म्हणून तुम्ही येणार नाहीत लग्नाला, तर असं करू नका. गोंधळ जरी झाला तरी जेव्हा 7 वर्ष जो गैरसमज होता त्याच्यावर मात करून जेव्हा हे दोन माणसं पुन्हा एकत्र येतात तेव्हा एका लग्नात होणाऱ्या छोट्या गोंधळावरती तर ते सहज मात करू शकतात असं मला वाटतं. त्यामुळे तो लग्न सोहळा चुकवू नका एवढंच सांगेन. पण तू छान तयार झालायस या लग्न सोहळ्यासाठी, विविध पाहुणे देखील येतात, पण हा तुझा लुक फार छान वाटतोय, सगळ्यांना आवडलाय, सगळे कॉम्प्लिमेंट देतात. मला थोडंसं त्या लुकबद्दल थोडंसं सांग. लुकबद्दल सांगतो, फार मला कळत नाही त्यातलं, पण माझं जे कानावर आलेलं ते सांगतो की यावेळेस पैठणी थीम केलेली आहे आणि मी अशा पद्धतीचा पोशाख कधीच परिधान केलेला नाही आहे याआधी, पण पैठणी थीम केली आणि त्यामुळे माझ्या आणि दीपाच्या म्हणजे जी पादत्राण आहेत, माझे जे मुजडे आहेत आणि दीपाने जे पायात घातलं आहे ते देखील मॅचिंग आहे. किंवा आमच्या मुजड्यांचं जे कापड आहे त्याच कापडाचं जॅकेट दीपाच्या वडिलांचं आहे, किंवा माझा जो पेट पगडी आहे जी त्याचं त्या कापडाचं जॅकेट माझ्या वडिलांचं जे काम करतात त्यांचं आहे. सो सगळं आमच्या दोन लहान मुलीसुद्धा थोड्याफार माझ्यासारखे कार्तिकीचे कॉस्ट्युम आहेत, दीपासारखे दीपिकाचे आहेत. सो असं सगळं मॅच करून ती एक अनोखी थीम साधण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझ्यासाठी सगळंच खूप नवीन आहे, त्यामुळे मला अर्थातच आवडत आहे. सो मजा येते, असं कधी केलं नाही. पण आणखी एक नमूद करावं असं वाटतं, कारण स्टार प्रभाव मालिकेचे काही कार्यक्रम असतील, स्पेशल एपिसोड्स असतील, तर तुमचे कॉस्ट्युम खरंच लक्ष वेधून घेणारे असतात आणि त्यावर खूप बारकावे किंवा त्यावर खूप मेहनत घेतलेली असते, कारण आम्ही ते नेहमीच ऑब्झर्व करतो. अवॉर्ड शो असतील आणि ते आजही दिसत आहे. पण कोण पाहुणी येत आहेत आणि काय काय जय्यत तयारी सुरू आहे ते थोडंसं सांग ना मला, इथलं काय माहोल? येस, कसं आहे हे लग्न सौंदर्य इनामदार घडवून आणत असल्यामुळे त्याची भव्यता तेवढीच असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या भेटीला मी 5 जानेवारीपासून येणार आहोत. म्हणजे पहिले मेहंदीचा कार्यक्रम होईल, मग हळद होईल, मग संगीत होईल आणि मग फायनली लग्न सोहळा होईल. असे 10 ते 15 दिवस हे हा लग्न सोहळा तुम्हाला दिसणार आहे. आणि इतका मोठा लग्न सोहळा म्हटलं की त्यात अर्थातच आपल्या स्टार प्रभाव परिवारातले इतर सदस्यही येणारच, त्यांनाही आमंत्रण आहेच. त्यामुळे काही मालिकेतले आपले पाहुणे संगीत सोहळ्यात येणार आहेत, त्यात ते परफॉर्म करणार. म्हणजे संगीत सोहळ्यात आपला मल्हार आणि स्वराज येणार आहेत, ज्यांनी गाणं गायलं आहे दोघांनी त्या सोहळ्यात. मग अप्पू आणि शशांक येणार आहेत ठिपक्यांची रांगोळीमधले, त्यांचा डान्स आहे. राघव आणि सिंधू आहेत तुमचे आवडते, तेही येणार आहेत. सो असे संगीत सोहळ्यात काही पाहुणे येणार आहेत. लग्न सोहळ्यात अजून एक स्टार प्रवारची लाडकी जोडी आहे, गौरी जयदीप, त्यांचं खूप फॅन फॉलोईंग आहे. सो ते गौरी जयदीप येणार आहेत या लग्नात, आणि अर्थात ते दोघंच नाही तर त्यांची जी मुलगी आहे लक्ष्मी तीही येणार आहे.
सो मुरंबामधले काही येणार आहेत, अन्नपूर्णा ताई येणार आहेत. सो असे खूप स्टार प्रवाह परिवारातले वेगवेगळे सदस्य तुम्हाला वेगवेगळ्या सोहळ्यात दिसणार आहेत. आणि ते नुसतेच येणार नाही आहेत, तर ते येऊन काहीतरी कॉन्ट्रीब्युटही करणार आहेत. म्हणजे त्यांचे सीन्स आहेत, ते फक्त दिसणार आहेत असं नाही आहे, ते त्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. एपिसोडचा भाग होते आणि पत्रकारही आले, आम्ही देखील आलो. सी सगळे सगळेच आहेत, त्यामुळे जसं मी म्हटलं ती भव्यता अर्थातच तेवढी असणार आहे. आणि आम्ही खूप उत्सुक आहोत आमचा हा लग्न सोहळा घेऊन तुमच्याकडे यायला, तेव्हा तुम्हीही तो चुकवू नका. 5 जानेवारीपासून रोज बघायला मिळणार आहे तुम्हाला 19-20 जानेवारीपर्यंत, तेव्हा तो चुकवू नका. असं निमंत्रण आपण म्हणतो नक्की लग्नाचं तर निमंत्रण तुम्हाला देणारच आहे, पण फक्त लग्न नाही, हे दीपा कार्तिकचं लग्न आहे ज्याची तुम्ही सगळेच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होतात. गेली 2 वर्ष जेव्हापासून ते वेगळे झाले आहेत आणि ते पुन्हा एकत्र येत आहेत, आणि आमचा हा जो 2 वर्षांचा खडतर प्रवास होता पुन्हा एकत्र येण्याचा, त्यात तुम्ही सगळेच सहप्रवासी होतात आणि म्हणूनच हा प्रवास आम्ही पार करू शकलो आहे यशस्वीपणे. तेव्हा फक्त लग्नात नाही तर आमच्या मेहंदीपासून, हळदीपासून, संगीत सोहळ्यापासून लग्नापर्यंत सगळ्या सोहळ्यांचं मी तुम्हाला आमंत्रण देतो आहे. आणि तेव्हा नक्की या, आणि जसं आजवर दीपा कार्तिकला आशीर्वाद देत आलात, प्रेम करत आलात, तसंच आशीर्वाद आणि तसंच प्रेम यापुढेही देत राहा. थँक्यू सो मच. दीपा कार्तिकसाठी महत्त्वाचा क्षण आहे, फार गोड क्षण आहे, त्यामुळे सगळे येतीलच. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.